आज आम्ही जे आंदोलन घेतले ते मुख्यत्वे करून सत्यशोधक जन आंदोलन सिंधुदुर्ग सत्यशोधक महिला आघाडी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज हे आंदोलन घेत आहोत। हे आंदोलन विशेष करून जी हाथरसमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जी बलात्काराची घटना घडली ती एकंदर ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। कारण असं म्हणायचं आहे की जी मनीषा वाल्मिकी आहे तिच्यावर एक घटना घडते बलात्काराची घटना घडते आणि ती पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाते तर तिची 7 ते 8 दिवस तक्रार नोंदवून घेतली जात नाही आणि ही पोलीस प्रशासनाचा जो हलगर्जीपणा आहे तो या मनीषाला भोगावा लागला आहे। कारण हा उशीर झाला त्याच्यात जर ती तात्काळ जर ती तक्रार ऐकून घेतली असती तर आज कदाचित मनीषा जिवंत असली असती। हे का म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करत आहोत। त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं जो हलगर्जीपणा म्हणजे जी कोणती हुकुमशाही असेल जो कोणाचा आदेश पाळून त्यांनी रात्री 3 वाजता मनीषाचं प्रेत आई वडिलांना देखील न दाखवता आई वडिलांना अंतिम दर्शन न घेता त्यांनी जाळलेलं आहे आणि हे पुरावे नष्ट करण्याचं एक त्यांचं धोरण आहे असं वाटतं। आणि आता जे बोलत आहे शासन की तिच्यावर बलात्कार झालाच नाही तर कायद्यानुसार जर बघायला गेलं तर ती घटना घडल्यापासून 48 तासामध्ये ती तपासणी करावी लागते पण ह्या पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 7 ते 8 दिवस तिला तिची तक्रारच ऐकून घेतली गेली नाही। त्याच्यामुळे हे महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात। हे सरकार हे योगी सरकार हे मोदी सरकार जे आहे ते या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं मोठ्या प्रमाणात काम करत आहे। त्याच्यामुळे आम्ही आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना सत्यशोधक महिला आघाडी सत्यशोधक